आपण अत्यंत महत्त्वाचे अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा अजूनही आतापर्यंत आपण चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चित यूट्यूबच्या नोटिफिकेशनमध्ये सतत नवनवीन अपडेट आपल्याला पाहायला मिळतील पहिल्या सविस्तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज शिंदे सरकार ह्या तीन प्रलंबित मागण्या करणार पूर्ण कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा तीन नोव्हेंबर तेवीस महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे जर तुम्ही महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी कर्मचारी म्हणून राज्य शासकीय सेवेत सेवा देत असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहे कारण की आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्तमान शिंदे सरकार कर्मचाऱ्यांना एक मोठी भेट देणार असल्याची वृत्त समोर आली आहे मीडिया रिपोर्टनुसार दोन हजार चोवीसमध्ये होणाऱ्या लोकसभेच्या सर्वाधिक निवडणुकामध्ये आणि राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकामध्ये वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकार सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सरकारच्या माध्यमातून तीन अतिशय महत्त्वाचे मो आणि मोठे निर्णय घेतले जाणार आहे असे सांगितले जात आहे की मागाई भत्ता वाढ जुनी पेन्शन योजना लागू करणे आणि सेवानिवृत्तीचे वय वाढवणे ह्या तीन महत्त्वाच्या प्रलंबित मागण्या निवडणुकीपूर्वी पूर्ण होणार आहेत मागावी भत्ता पन्नास टक्के होणार केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी Uh, केंद्र शासनाने नुकतीच एक मोठी निर्णय घेतला आहे आणि त्याचा महागाई भत्ता छेचाळीस टक्के एवढा करण्यात आला आहे ही महागाई भत्ता सुद्धा जुलै महिन्यापासून लागू करण्यात आली आहे ह्याचा लाभ देखील ह्यांना त्यांना ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबतच मिळणार आहे त्यांना मागाई भत्ता फरकाची रक्कमही मिळणार आहे दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर रा आता राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता देखील छेचाळीस टक्के केला जाणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना बेचाळीस टक्के एवढा महागाई भत्ता मिळत आहे म्हणजे यामध्ये चार टक्के वाढ होणार आहे विशेष म्हणजे याबाबचा प्रस्ताव वित्त विभागाने तयार केला असल्याचे उत्तरं गेल्या काही दिवसापासून प्रसारमाध्यमामध्ये व्हायरल झाले होते त्यामुळे ह्या चालू महिन्यातच याबाबतचा निर्णय होऊ शकतो असा आशावाद आता व्यक्त होऊ लागला आहे विशेष म्हणजे जानेवारी महिन्यापासून देखील आणखी चार टक्के मागे भत्ता वाढ दिली जाणार आहे आणि निवडणुकीपूर्वीच सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता पन्नास टक्के करण्याचे नियोजन शासनाचे असल्याचे एक पूर्त एक मीडिया रिपोर्टमधून समोर आले आहे सेवानिवृत्तीचे वय वाढणार सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष एवढे आहे विशेष म्हणजे देशातील बहुतांश राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांचे रिटायरमेंट एज हे साठ वर्ष आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्ष हा का असा सवाल अनेकांकडून उपस्थित केला जात आहे राज्य कर्मचाऱ्यांचे देखील सेवानिवृत्तीचे वय वाढवले पाहिजे यासाठी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाकडे पाठपुरावा केला जात आहे आता या मात्र हा पाठपुरावा निवडणुकीचा हंगामजवळ येत असल्याने यशस्वी ये होणार असे चित्र तयार होत आहे आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका पाहता सरकार राज्यातील कर्मचाऱ्यांची रिटायरमेंटचे वय साठ वर्षे करणार म्हणजेच सेवानिवृत्तीच्या वयात दोन वर्षे एवढी वाढ करणार असे वृत्त समोर आले आहे जुनी पेन्शन योजना लागू होणार राज्य शासनाने जुनी पेन्शन योजनेवर तोडगा करण्यासाठी एका राज्यस्तरीय समितीची स्थापना केली आहे या समितीची स्थापना मार्च दोन हजार तेवीसमध्ये करण्यात आली होती या समितीला तीन महिन्याचा कालावधी देण्यात आला होता तीन महिन्यात या समितीला आपल्या अहवाल सादर करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या मात्र दिलेल्या मुदतीत समितीने अहवाल सादर केला नाही यानंतर समितीला दोनदा मुदतवाढ दिली आता या समितीचा अहवाल राज्य शासनाकडे जमा झाला आहे मात्र यावर निर्णय काय झालेला नाही यामुळे या राज्य शास कर्मचाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा शासनविरोधात नाराजी पाहायला मिळत आहे अशातच आता एक नवीनच समीकरण पुढे आले आहे मीडिया रिपोर्टनुसार सरकारी कर्म जुनी पेन्शन योजना लागू न करता नवीन गॅरंटेड पेन्शन स्कीम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राबविण्याच्या तयारीत आहेत या नवीन योजने अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवा अंतिम वेतनाच्या पस्तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के एवढी रक्कम पेन्शन स्वरूपात येण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे मात्र हा फॉर्म्युला सरकारी कर्मचाऱ्यांना मान्य होतो का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे आणि खरं सरकार असा निर्णय घेत आहे की हे देखील पाणी उत्सुकतेचे ठरणार आहे